लहान लहान आहे तुम्ही, हां उठलं का चालला बापा सल्ला नाही घ्यायचा, उठलं का चालला बापा सल्ला, एकूणचे का हा धंदा आहे का? तो ऐकत नाही ना, त्याच्यामुळे ही पण ऐकत नाही बघा. अरे ही झापी आहे, ही काय सांगत ही त्याचा त्याचं दाडून ठुजी काही झालं काही? हा मी काही नाही करत आहे. हा तू काय करते तर माझ्यावरच येत का? अरे मग तू 10-11 वाजता येतो, मग सांगायचं काम नाही तू आहे मला. तुमचं पोरग आहे, तुम्हाला नाही ऐकत का? पडल्या दार उघड पडले कुठे गेलेत कोणला ठाऊक. आय रे पोस्टेच काय खरं राहिलं नाही. अरे पंढरगा पंढरनाथा, झाड झुड पडले, हार आबळ आले, एकूण घर कुठे? शोभा, ए शोभा, अरे पाणी आणले. अरे देवा, काय चालू? काय नाही, कपड्याच्या घड्यां ते घालत होते. कुठे गेलते तुम्ही? राहत गेलो. तू काय केलं? राह तो रोट्यावाला आला होता, मग तो रोटा मारून घेतला. घेतला? हा रोटा मारून घेतला. म्हणलं आता कपाशी करू. अरे बैस, मला काय तुला काय? अरे भाऊशीची बाई गाठ नाही, 2 दिवसापासून गाठ नाही त्याच्यावरती. संध्याकाळी आलो, संध्याकाळी त्याची बाई गेली, म्हणून झोपे दे. आणि सकाळी उठून गेलो तो, त्या जाऊनला चारा नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. काय बघडीची ते काय मला सांगून जातो काय? ऐकतो कोणाचं? ऐकतो का? त्याच्या मनाचा मालक आहे. त्याचा मनाचा मालक आहे. मग ह्याच कर चालणार आहे? स्वतः स्वतः निर्णय घेतोय तो. नाही नाही, स्वतः स्वतः निर्णय ह्याची कोणती चालणार आहे म्हणून? मग तुला जर स्वतः निर्णय घेतात आम्हाला घेते ते म्हणा. याच्यावर जर टाकू फुकून मग काय घेणं देणं त्याच्यावर? मग तो आईचं ऐकाना, बापाचं ऐकाना, काय उपयोग आहे त्याचा? मग ऐकत नाही, मग सांग त्याची बाई कुठे ती आहे ना? सुनबाई ती पण तशीच आहे. सुनबाई काय चालू रे? काय नाही, आवरत होते काम. काय? स्वयंपाकण ते करीत होते. असं आहे का? हा. अरे काल भाऊजी काल तिथून गात नाही, काल संध्याकाळी आलो होतो, त्यांना तू म्हणजे झोपेले, सकाळी उठून पाहत होतो, तू म्हणजे गेलाय कुठं? हा गेलेत, काय माहिती कुठं गेलेत? काय नाही, कुठं गेला मला नाही सांगितलं त्यांनी. नाही नाही. अरे तुला सांगत नाही, आईला सांगत नाही, मला सांगत नाही. मग तुमचं काम आहे ना त्यांचं, त्यांना विचारायचं कुठं जातेत कुठं नाही. म्हणजे आमचं काम आहे का? तुझा नवरा आहे, तो विचारायचं ना कुठं जातो कुठं काय करतो ते. माझं तर ते अजिबात ऐकत नाही तर. पण तुम्ही आई वडील आहेत ना, तुमचं ऐकलं पाहिजे ना. अरे हा पण आता लाता ते लेकरं आहे, बापा काय कमी ऐकत येत, बायको सारं ऐकत येत माहिती आहे तुला. बायको जे सांगत ते ऐकत येत. माझं ऐकतो, बाकीचं बरं ऐकतो, कामाचं तेवढं ऐकत नाही का? नाही नाही, माझं काही ऐकत नाहीत ते. तुझं काही ऐकत नाही? हा जेवण करून गेलं का? नाही नाही, जेवण नाही करून गेले. कमून काय माहिती, चहा नाश्ता करून गेले तर तसंच गेलेले आहेत. मग सकाळी गेला का? हा. काय भाऊ लाईट आहे की नाही काय माहिती, या टाक्या मोकळ्या आहे, पाणी भरायचंय, हे पोर कुठे गेले काय माहिती. अजिबात काम करीत नाही हे पोर ना. लाईट आहे आहे का असली म्हणजे बरं होईन, म्हणजे पटकन जाणार त्याला पाणी होईन, टाक्या भरून होते. काय करावं बरं, आता मला काय समजायला, लाईट आहे की नाही काय माहिती. काहीतरी करावंच लागेल बाबा जनावरांच्या पाण्यासाठी. काय चालू आहे अंकल? अरे काय नाही, अरे हे जनावरांना पाणी भरायचंय, लाईट गेली त्याच्यात बाय, पाणी नाही, आणि पोरं निसते इकडे तिकडे हिंडत बाय, सगळं काम मलाच करावं लागत आहे. अहो आता पोरायचं कसं आहे, आता हिंडायचीच काम आहे पोरायचे. अरे पण हे कोणासाठी करतोय मी? आता ती म्हातारी माणसानंच करायची. आता जनावर उपाशी मारते माहिती का पाणी नसल्यावर? काय मग आता तुम्हाला म्हातारे तोंड सुकणार तो काय भानगडे? तुम्हाला काय सांगावं, इतकी हालचालू काय झालं काय? अहो बायकून जेवण नाही दिलं राव, सारे सकाळचं हिंडू राहिलो मी. केलं असेल घरी भांडणं? मग काहीच नाही भांडणं नाही केलं, काहीच नाही केलं. मग काहीच नाही केलं? नाही नाही नाही, काहीतरी मॅटर झालेलं दिसतोय. मॅटर काही नाही, असं एक काम करा मग. काय? अरे कुठं निवेदन लावू आपलं, प्यायचं का? अयो पियत नाही मी. मग जेवायचं? जेवायचं फक्त. चल भाऊ घरी, तुला चटणी मिरची घरी काय आला? घरी आता दररोज खातात, बायां नाही दिलं आज. म्हणलं चला आता इकडे कुठं तरी पाऊस उगाड पण मग तुम्ही दिसले मला, तुमच्याकडे आलो मी. अरे पण आता माझ्याकडे पैसे नाही ना रे. खरं काहीतरी लाव जुगाड. अरे हे काय आहे रे माझ्याकडे? काय हो? अरे तो कार्यकर्ता नव्हता का इलेक्शनला, त्याचं सीट निवडून आलो. अरे तो तात्या. अरे हा ते कार्यकर्ते का? हा. आपण किती पळवलो होतो त्यासाठी? अवलंय पळवलो. मग त्याला धरून घेऊन या, चाल ना. आपल्याला कुठं त्या पळालं, तेव्हा कुठं म्हणले आपल्याला इथं जेवण करा का, या हॉटेल आपण बुक केलं. अरे पण आपण त्याला मदत केलेली आहे. असं आहे का? मग त्यांना करले का आपण मदत? मग तुला माहित नाही का? नाही हो मला नाही माहित, मी काय केलं, वोटिंग केली चालले गेलो. नाही नाही त्यांना भेटावंच लागेल आता. असं करते का?
बंदोबस्तीतच होणार 100%। तुम्हाला करावं लागेल मी काही बोलणार, तू मदर सांग मला साध्य ना। हा दोन एक शब्द साध्य का बो अंकल आहे बाबा, येतं मग अंकल सांगा दोन शब्द बोला ना। चालेल ना मग जाऊ आपण त्याच्याकडे। चालायचं मग करशान पण नक्की, भूक लागेल बरं का, सकाळपासून आहे ना बायानं मला जेवण नाही दिलं खरं सांगायचं। चालन चालन करून घेऊ आपण। हां चालन ठीक आहे मग चाल। म्हणून तो आलो गाठ घ्यायला। पाहता गाठ भेट नाही आपण दिवस संघ पंग हिंडलो याय ना पाहून आपल्याला काने नजर न गेले नाही का त्या हॉटेल जवळून। अहो मी राम भाऊ तुम्हाला निरोप दिला होता असं आहे का भाऊसाहेबाला, आणि शिशुमामाला बोलून आण म्हणलं। परवा दिवशी आम्ही पार्टीला गेलो होतो तुमचं तपासणी। अहो त्या ना सांगितलंच नाही मग आम्हाला, सांगितलंच नाही। आज आम्हाला पार्टी पाहिजे पण मग असं माझा। हां आज आज खर्च करा तुम्ही। आज आज म्हणजे मग संध्याकाळी येऊन भाऊ 6 वाजता। नाही नाही तुम्ही काय करात, आता तुम्हाला वोटिंग केली आम्ही सगळं, आम्हाला काय तुम्ही जेवण सारिवलं नाही, आणि मला दोन चार दिवसापासून तर काही जेवण भेटलं नाही। माझ्या घरीहून बी मला यानं जेवण नाही दिलं आज उठतं, मग म्हणलं यांच्याकडे गेलं तर मग हे म्हणजे चाल बा मी जुगाडला होतो म्हणे। म्हणलं आलो आता असं आहे कसं बरं का, विलक्षण होऊन गेलं। हां काय झालं, विलक्षण होऊन होऊन गेलं। आता तुम्ही गण माझ्या संघ फिरले बरं का, मग समोरचा जो माणूस होता ना तो थोडा भामटा निघाला। अहो ते पण आता ऐका मला त्याशी काही घेणं नाही, आपण काही लोकांनी आपण कष्ट केले घरचं काम धंदे सोडून यायचं बरोबर हिंडो बरं का, ते काही तर ते आठवड्याला 4-5 रुपये देतात मला बाजार आठाला, माझं दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर असतो। तुमचं झेंड्यावर पंढरपूर पण आमचं पंढरपूरवर बी झेंडा नाही ना। मग मी काय म्हणतो तुम्हाला जेवायचंच ना, तुम्हाला पार्टीच पाहिजे ना। मग 6 वाजता आहे ना आपला डेअरीचा पगार झाला का, मग आपण तिघ जण मस्त पार्टी करू। मग 6 वाजे लोक उपाशीच राहायचं। मग आता मग डेअरीचा पाकर झाल्याशिवाय काही नाही। नाही पण मग तो राहतो काही काय करीत बसायचं काय तेच कळत नाही मला। आता देणार नाही नाही आम्ही फार मोठे आशेने आलो राहू तुमच्याकडे। नाही मग तुमची आशेची निराशा करीत नाही मी। नाही नाही तुम्ही लगेच चालू आम्हाला भुका लागल्यात आता। नाही नाही पण आता सध्या नाही, तुम्हाला 6 वाजता आहे ना गारव्याला पार्टी देऊन टाकी। 6 वाजता होईन का नक्की एवढं आम्हाला सांगा। हा नाही तर परत येतो आल्यावर म्हणायचं 10 वाजता नाही की नाही। मी तेच म्हणतो 6-10 बंद होते काय। नाही नाही 6 फिक्स, 6-10 करू नका। नाही नाही बर 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 चाल भाऊ, तुला मग माझ्या घरी तरी चटणी भाकर तयार। अरे भो मला काही करा तुला, चाल भाऊ तुम्ही तरी मला शिळी का भाकर असेल तेवढं। हा चाल बोल चाल तू चाल बर का, हायरी करू नका। परत 6 पुढं जर काटा राहिला तुम्ही नाही आले तर तुम्ही परत दुसऱ्या दिवशी सकाळी यायचे। आलाच येऊ आम्ही पण तुम्ही पाहिजे तिथं गारव्यावर नाही तुम्ही म्हणशे, मी इकडे आहे मी आमदार संघ आहे आणि मला टाइम लागेल। आम्हाला आपल्याला काय करायचं कोण आपल्याला पार्टीशी घेणे। चालेल ठीक आहे 6 वाजता तुम्ही न चुकता यायचं। काय करा आता अंकलला चारा, मी अंकलची इथून येणार 2 घास खाऊन जातो। नाही नाही भाऊसाहेब तो यायचा तुला विश्वास म्हणून। आता 6-10 करू नका म्हणून झालं, तू संध्याकाळी यायचं अंकलला घेऊ। मी काय करणार अंकल जी 2-4 घास काही म्हातारे तुम्हाला माहिती आबा कधी मी कधी घरी नाही गेलो तर आबा लय आणते मला मला नाही अंकलची 2 घास खातो मी घरी जातो भोमय मय काम करतो घरी जातो। काय नाही पण संध्याकाळी ये बरं का, 4-2 बेरच्या बाटल्या घेऊ। जमलं तर येईन पण तसं येणं होणार नाही, चाललो आता यांची 2-3 चटणी मिरची भाकर खाऊ घालतो संध्याकाळी फसू नका बघतो। नाही नाही तुम्ही ध्यान करून या चला जाऊ का। हा पण मग सकाळच्या पाहिजे कोणतं मला म्हणजे तो हा जो सकारा मारा होतो सकारा म्हणतो म्हणजे 9:30 घरीच होता म्हणजे ट्रॅक्टर ते आलून फळावलेच होता म्हणे। पण सकाळी लवकरच उठून गेलेले ते इथून असं का। हा उठून जातो नेमकं काही नाच बी तर राहिला नाही त्याला, सकाळी उठून जातो सगळे 11 वाजता येतो। काय माहिती मला तर नाही माहिती, आता मी काय त्यांच्या मागं जाऊ का पाहिला त्यांच्या मागे जाऊ का, मग मग कोणा मागे कोणा मागे जाते मग आम्हाला आम्हाला म्हणजे बोलते काय तुझ्या नवऱ्याचं कळत नाही का, लग्न कळत नाही का तुला, तुझ्यावरून कळत नाही का कसा बोलतो काय करतो ते। मला नाही कळत काही त्यांचं नाही कळत बरोबर, ते त्याचा हात पडत त्याच्या गळ्यात पडन कवर आपण हे का लहान लहान आहे का आता लहान आहेत का। हा त्यांना कळा सगळं, तुम्ही आई वडील आहेत ना तुम्ही सांगायला पाहिजे ना। अरे कवर सांगायचं आता हा
सांग सकाळ लेकरू येईन तुम्हाला, आता सांगायचं काय मी तुम्हाला, आता लहान लहान आहे का तुम्ही, हां उठला का चालला बापा सल्ला नाही घ्यायचा, उठला का चालला बापा सल्ला, एक कोणते का हा धंदा आहे का, तो ऐकत नाही ना त्याच्यामुळे ही पण ऐकत नाही बघा, अरे ही झापी आहे ही काय सांगायची, ही त्याचा त्याचा दाडून तुझी काही झालंय का काही, हा मी काय नाही करत करते तर माझ्यावरच येत का, अरे मग तू 10-11 वाजता येतो मग सांगायचं काम नाही तुम्हाला, तुमचं पोरग आहे तुम्हाला नाही ऐकत का, अरे हा आमचं पोरग आम्हाला नाही ऐकत नाही, त्याला बोलती पाय तू मग ऐ जमादार शोभेत आहे नाही, याच्यावर काही सटकून पडेल नाही, ते त्यांचे त्यांच्या पद्धतीने करून खाते ना, आपण आपल्या पद्धतीने करू, म्हणजे पोरग सोडायचं तिकडं आणि बोलायचं मलाच, परत राहिलं काय सगळ्यांचे बोलणे मीच खाऊ काय, अरे तू ना खाऊ, मग तुझं काम नाही का मोठी दाटी तू, तुमच्या पोराला बोला ना मग, अरे बोलायचं ना, ते बोलायला सापडवा ना टायमर आम्हाला, ते आहे गेलं किती महागारी बोलत किती सरा सरा बोलत, पहिले तू आई बापाने असे वळण लावलेत का ह्यांना, हा माझ्या आई बापानी का, मग कोणाच्या, मग माय बाय बाय पण वळण लावलं का, तुम्ही तुमच्या पोराला लावलंय का वळण, माझे वळण काढायला लागलो ना, तू आल्यापासूनच बिघडलं, आम्ही जन्मतील आम्हाला माहिती ना कसा होतो कसा नाही, लहानच मोठं तिने सांभाळलं तो नाही सांभाळलं, मी कुठं म्हणते तुमचे संस्कार आहेत ते, म्हणून ते आता आमचे संस्कार लय भारी, आमचे संस्कार 20-22 वर्षे बरोबर कुठल्याच बरोबर हल्लं नाही, आणि मागून ताब्यात दिलं आता वर्षभर तर बरं एक एक चाल सुद्धा लागली, बरं आहे तुमचं हे चांगलं आहे आमचं हे चालू आहे, कुणाचे नको नाही लागू इकडे करती, हा पोराला द्यायचं सोडून लागायचं माझ्या माग, अरे पोरा सोड तुझं काम आहे सोने, याच काय करते तू, माझं काय काम आहे, मग माझं काम आहे तेवढं मी करते, काय बाबा कम बदले बसलो भाऊ, तारीख धरायची हे झाडून घ्यायचं मग, आम्ही ना घाण झाली इथं आम्ही ना, मग हा आम्ही साला नीट ठेवलंय तू, हा हो तुम्ही कोण आहे, माय बाप आहे तर मग एखाद्या बार काम करायचं तुम्ही, अरे रोजच करतो एखाद्या बार नाही रोजच करतो, तू काल काल संध्याकाळी गाठ नाही झाली सकाळी जाता कुठे गेला होतो, कशाला गाठ घ्यायची, मला जेवणच नाही घरात गाठ कुठून घ्यायची, आबा जेवण नाही दादाने संपले काय घरातले, आता मला काय माहित, मला ती म्हणते का भाकरीच नाही केल्या कालवणच नाही, मग मी काय आला थांबू, मला त्या शिशांकडनं तिथं जेवू घातलं, मग बाजरीच्या भाकरी होत्या रातच्या जेवलं त्यांच्याकडेच कामाला गेलं, ते पुरण ना मला काय काय, मी काय केलं, तू काय केलं मग तोंड वाचून बोलत म्हणते तो भाकड आहे का तुकडा आहे का, मग बायको कोण आहेस तू, मग ते टायमावर इथं राहायला पाहिजेत ना, टायमावर त्याला, अरे मग तू सकाळी डबा बिबा करून काम नाही का, हा मी दवा देऊ हे करून लगेच आणला, गाय पिळायच्या गाय पिळायच्या झाडून घ्यायचं हे करून आलो का घरात गेलो का, अरे जेवण झालं सोने नाही आजूक नाही झालं, अरे मग मी काम करू का, अरे मग तू काय नांगर उठते का घरामध्ये, तीन माणसं चांडके होत नाही तुला तर पटलं तर कर नाही त्याच्यावर सटकून नाही पडलेलं, मला जेवढं होतंय तेवढं मी करते, असे होत तू यायचं माझा एवढं जीव किती करणार का, एवढं जीव किती काम करणार आहे, मग नानीला बी सांगायचं थोडं भाकरी लवकर करी जा म्हणून, नानीनं तिला हेल्प करायला पाहिजे तू, अरे हे काय म्हणून तिला सांगायला तिला तोंड आहे की नाही, त्या बायको सांगायला पाहिजे नाही, मग तिला तोंड नाही तर मग नानीनं म्हणायचं मला आई बा तोंड मी करू लागत, काम करीते फक्त भाकरी कालवण होत नाही का हिला, परत म्हणतोय की नानीला सांगायचं सांगायला पाहिजे थोडं, मला एवढं कळत हो ज्याच्या त्याच्या बायकोचा ज्याच्या नवऱ्याच काय फरमाईश द्यायला त्याला कळत देऊ, आता उद्या तुला वांगे लागत बटाटे लागत हे तुझ्या बायकोला माहिती, आता जे दोघं जण खाऊ तेच करणार ना त्या का दुसरं काही करणार आहे आलं, अरे नाही नाही जे नवरा बायकोची इच्छा राहते कोणाची इच्छा राहत नाही, बाकी मला मी कधी म्हणलो आबा आपल्याला कोंबडा आण भाऊ आज मला खाऊशी वाटलं, तुम्ही आणणार आहे का, हा मग नाही आणणार आणलं नाही का, तुम्ही काय म्हणशान एक टांका मुर्गा काय म्हणजे तेच खात बसायचं म्हणजे वांग, मग ह्या बाय मला काय सांग तुमच्या तर जमत आलं तुमच्या मारावर सांगा नच जमाना तर तुम्ही तुमच्या पत्नी तुमच्या पत्नी करून घ्या गाड्या, नाही मला जेवण कधी असलं पोटाला तर मी काम करीन तुमच्याकडे, नाही तर मी शेशा अंकलकडे कामाला चालल्या जाईल, ऐकलं का काय म्हणतो ऐकलं का ऐकलं पाहा ती काय धाब्यावानी काय म्हणाल ते ऐकलं नाही का, मी काय स्वयंपाक करीत नाही का, अरे मी काल काय म्हणलो तुला काय म्हणलं जेवण झालं सोने तू म्हणे नाही अजून, मग होणार होत ना वेळ होता का तुम्हाला, अरे मग मला ते शेतातले मी काम द्या तुम्ही हेच झालं पाहिजे, इथं नांगर मारायचं इथं सरी पाडायची मग ते नाही झालं आबा आणखीन मला बोला नाहीतर तुला नांगर वडत आम्हाला माहिती, नांगर कोण वडित मग मीच वडितो ना, तेच म्हणलं ट्रॅक्टर नांगर वडत का तू वडितो ट्रॅक्टर बघ तू बसेल रे ट्रॅक्टरवर, मग तुम्ही असं बुजवा ना ठोन ट्रॅक्टरवर मग चालत का पाहा ना, म्हणलं हे डोखलव नका रे भाऊ डोखलव नका माझ्या डोक्याला काही सीन काही करू नका, पहा तुमचं जर पडत असलं कारण ते तुमच्या डोक्यामध्ये करून घ्या, मला काय सांगू नका मी आहे ना माझ्या पद्धतीनं करतो तुम्हाला मला जेवण नसन द्यायचं ना मी माझ्या पद्धतीनं, तुला सांगू नका माझ्या उलट बोलतो तुला सांगू नका कोणासाठी करतोय, मग तुम्ही सांगू राहिले तुला सांगू नका कोणाला सांगायचं मग आम्ही
अरे मग जेवणात दिले पाहिजे. पासपोर्ट आहे का मला? उलटा बोलतो आणि उलटा बोलतो. हा तिचं तोंड राहिना, तुझं तोंड राहिना. थांबायचं नाही निघितून. हा चाललो मी, काय सटकून नाही पडलं. मग हिरे काम करायचं. हा नको सटको पडू, नको सटको पडू. टाकी तो फुकून सारच. मग खा मरा. ये ना तू, ये तो तू तो लाडू घेतली. काय केलं आता? तुला तो काय केलं म्हणती? ये तो लाडू घेतो आता पत्ती बाय. आता मी काय करत आहे? लखरीत नाही, तुला सांगितलं होतं त्याला जेवायला दे म्हणून. आता मी त्याला होस चावतम आहे का? काय लगेच निघून गेले ते. लवकर काय करू? माझ्यावर येतं सगळं. हा लवकर कधी करू साहेबा? ज्या टायमिंगला आहे तेव्हा करते. मी पण नाही ऐकून घेणार कोणीच बोलणे. अवघडे बाई सगळं माझ्यावरच येते. जा सगळी जा. मलाच नाही जेवायचं आता. सगळा स्वयंपाक केला, सगळं काम आवरले तरी म्हणतात माझ्यावरच येऊन पडते. रा सारे उपाशी.